शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात तील नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण सुरू केलंय. गेल्या 1.5 वर्षापासून या संबंधित अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे नोटिसा देऊनही त्यांना केवळ आश्वासनेच देण्यात आली. त्यांच्या या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आणि त्याचमुळे अखेर न्याय मिळवण्यासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या मागणीसाठी त्यांनी कसंही दोडामार्ग नगरपंचायतीच्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी, त्याचबरोबर राष्ट्रवादी व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी भेट देऊन या उपोषणाला आपला पाठिंबा दिलाय. बराच वेळ चर्चा होऊनही या ठिकाणी ठोस कारवाईचं आश्वासन मिळालं नसल्याने अजूनही उपोषण ठाकूर यांचं सुरू आहे. नेमकं रामचंद्र ठाकूर यांच्या या उपोषणाचं कारण काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दोडामार्ग क्षेत्रातील इमारत क्रमांक 1082 ही अनधिकृत इमारत असल्यामुळे त्यावर कारवाई व्हावी यासाठी मी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केलेली. त्यानुसार त्यांना अनेक वेळा अर्जही दिले होते. त्यानंतर त्यांनी त्या इमारत संदर्भात मिळालेली कागदपत्र सगळी मागवण्यात आली. प्रांताने दिलेला मंजूर आराखडा, टाऊन प्लॅनिंगचा अभिप्राय, या सर्व गोष्टी तपासल्यानंतर ही इमारत अनधिकृत असल्याबद्दल सगळ्यांचंच मत झालं आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी मागणी करत राहिलो. पण शिवने केवळ आश्वासनं दिली, आज करतो उद्या करतो असं करत 1.5 वर्ष ढकललं. त्यामुळे नाईलाजास्तव मला आज उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. सदर इमारत ही बेकायदेशीर असून ओपन प्लेस आहे, तिथे त्यांनी स्वतःचं राहतं घर आहे. अर्थात ओपन प्लेस असल्यामुळे ते राहतं घर काढून टाकण्यात यावं असं मी त्यांना वारंवार सांगितलं. पण आज सगळं ते काही झालं नाही. इतर ठिकाणी ज्या इमारती आहेत त्यासुद्धा काढून टाकल्या पाहिजे नियमानुसार, पण त्याही झाल्या नाहीत. त्यामुळे मला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. जोपर्यंत या गोष्टीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. आणि गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने या नियमाचं पालन केलं पाहिजे असं माझं मत आहे. जर आणि जर इमारती अशा असतील तर त्यावर कारवाई करायला हरकत नाही. मी कुठेही नाही म्हटलेलं नाही, पण लोकांनी काही गटाने वेगळा समज करून ठेवलेला आहे. काही जणांना सवलती दिल्या जातात, काही जणांना परमिशन नाकारल्या जातात, हे काही बरोबर नाही. या विरोधात मी नेहमीच आवाज उठवणार आणि यापुढेही उपोषण वगैरे आंदोलन वगैरे करतच राहणार. एकंदर या दोडामार्ग शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना प्रशासनाने सर्व जेवढी अनधिकृत बांधकामे असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी हे या ठिकाणी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 1.5 वर्ष या ठिकाणी पाठपुरावा करूनही प्रशासन एवढं ढिम्म का हा प्रश्न मात्र दोडामार्ग तालुक्यातील जनतेला सतावतोय. आता तरी या उपोषणानंतर संबंधित प्रशासन जागे होणार का? कोणती ठोस कारवाई प्रशासनाकडून होईल की या प्रशासनाकडून वरिष्ठ कार्यालयात त्या कार्यालयाकडून त्याच्यावरच्या कार्यालयात असेच केवळ कागदांचे घोडे कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होईल का हे येणारी वेळच या ठिकाणी सांगणार आहे. मात्र जोपर्यंत या प्रकरणातला योग्य तो न्याय मिळत नाही, ठोस कारवाईचं आश्वासन या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आपलं उपोषण या ठिकाणी चालूच राहणार असा इशारा या ठिकाणी रामचंद्र ठाकूर यांनी दिला आहे. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी जय भोसलेसह गोविंद सिरसाट दोडामार्ग.